10,000 त्याला मोबाईल आहे, 2,000 त्याच्या बायात बूट आहे, आणि नालायकाला 50% मार्क पडले, आणि तो ॲडमिशन घ्यायला गेला त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं आणि प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे इकडे असं कॅबिनमध्ये घेतला पाहिजे, शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना इकडे. 70 तो या पोऱ्याला पल्सर आहे, 10 मोबाईल आहे, आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पायदा केला, या बाप रेटावला पाहिजे पहिला. हे लय 40-42% कोण खातं, कोण खातं इथं? 82 बोंबलं दिंड ते, तुही 42 अगरबत्ती कुठं लायतो? ही फटकावली पाहिजे महाराज. हे आणि इथून पुढं पोरांना तोंडा, ए इथून पुढं पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय म्हणते तुमचं पोरग? शाळेत कोणाचं ऐकत नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, रेटवणे एवढाच पर्याय बस. पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी, प्रत्येक बापानं रात्री 9 आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16 मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय, 17 पोरगा खून करतो म्हणजे काय, 18 पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे? नाही ते नालायक 3-3 आपले पोरं बाहेर येणार म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का? नाही आईबाप हलकट आहेत त्यांची. वरून आई म्हणती दरवाजा उघडं ठा पप्पू येईल, तो पप्या हरिपाठाला गेला का? ए पप्याच्या आई, पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले दोनच्या चालली थोबाड वाशिंद मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही, पोरग ती रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही, आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण? आई पोरगी नाचती लग्नात, तिची आई थोबाडवा संपाळती, हा ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुम्ही गुड्डी जावा खाता गड्ड्या घेऊन पळून जाईन तो आपण हे समजत नाही का आपल्याला, विनोद आहे का? याला चांगलं कंट्रोल केलं ह्या ते 11-12 बाहेर बोंबलं तिंड द्या, कान फटावले हो काय करते? जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचे इकडे थोबाड फोडून टाकायचं तर कुठून आणणार तो भांग नाला किंवा आता भांग आणला ह्या कार्टेनी कुठून वावर नांगरले दंठुलाय. अरे बगलात गुशिडा झाला तुझ्या, तुला का आला वन साईड आणि टू साईडला फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे? गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही, आमची मिळणार नाही, तू लैलकपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 चावी आण गाडीची. पोरग मला मला फिरायला जायचंय पाय पाय, एक तर जायचंच नाही, हा थोबाड फोडून टाकेल त्यांची काय करेल, कशाला 16 पोरा चोऱ्या करीन आणि 18 पोरा खून करील, कशाला करीन? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जीवन आल्या आल्या हल्ला पाहिजे इकडे. का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे, हा लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं तुका मला शिकतो का? नालाय का बाहेर निघ, ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळ्या संपल्यावर कुठं खेकडं निघत आहे का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेर त्यांचं शिका जरा, केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठत आहे, शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्र ते पेट्रोल पंपावर मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात, हायवेची कामं चालले तर शिमीच्या नळीत झोपतात, आणि दिवसा दो खंडा पडले तर रात्री 3-3 पुलाची कामं करतात, आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही, लाज नाही म्हणते का? रिकाम्या जागा ऐकणार, रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा घेतल्यात, आणि बाटल्या ईकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात, भिकाऱ्यांनी चांगल्या मागायताना पैसे दिले ती याजानं आपल्या का काय वांग, दोनच अंग ठे तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकीवाड भातवाड मटकीवाड, एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय गाजरायचं, एकाच्या बोटात दोन अंग ठेते बाजारात गेलं नाही का बाई पुढंच उभं राहिलं, गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबरी तिनं वळखलं याला कांता रोग झालाय, तिच्या पायात 2 होते सोन्याची, ती म्हणली वांगे 3 रुपये बटाटे 2 रुपये, जेपीसी टाकून गेलं तर अजून आलं नाही काय त्या बापाची जमीन इकली गाडी घेतली तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला काय पराक्रम केला बंगारा अवलाद नाही तर काय आपलं फटकावलं पोऱ्या काय करतो
परमाना मी फाशी घेईल, लगेच दोर, हा मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती व्हायचं आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, इकडे कोणतं घेतो, कोणतंही पिऊ द्या औषध, टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंड अप, गोल, एम 45 कोणतंही घेऊ द्या, 5 तास पोरग मरत नाही, माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्या म्हणायचं, औषध घेतो का तो म्हणतो शेण खावा पण औषध नको, कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढ द्या, एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध काय काय सांगा विनोद आहे का महाराज. आज आता हे नगरमधले माझ्या पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत, आपण फुकट पगार घेत नाही, खाली टेबल होता त्याच्यावर हात होता, वरून रोल होता, हात वळत नव्हता, फटकवले पाहिजे धरून, 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे माहिला म्हणलं, नुसते बचत गट काढून मेळावे ना का घेत बसू, जरा पुरींकडं पाहाल शिका, जरा आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा, बुडाला का धर्म, मुलींचे भांग तपासा, कुठून आणणार ते भांग, आता ते एक इतका डेंजर भांग आला नाही पुरीने, यावर्षी एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी, अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेलं होतं, पुरीनं असं गेलं ते पडलं कॅनॉलमध्ये, त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते, फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासी जा शाळेतल्या, 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. जरा चेक करी जा, एसटीचा 5 चेक करी जा, पंच केलाय का, 8 दिवस झाले आपल्या पोरीचा 5 पंच नाही, मग पोरगी भुयारातून शिवारकात निघते का काय, जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात पा. मुलीचे मोबाईल चेक करी जा, 3-3 सिम आहेत त्याच्या, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही, मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो सायलेंट असतो, सायलेंट फक्त कण होतो घरात, कण होतो मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा, आपण तर 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 आले, मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा, ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे का, 4 GB आहे, जरा चौकशी सांगा मला महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो. आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं, मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सण करायचा, अगोदर सावध झालेलं काय माहीत, आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा, लग्नाचं काय घेऊन बसले रे, शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं, भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे, गारी गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे, अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोर आहेत, अजून दुसऱ्याच्या भांडे घासले, दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत, अजून गरीब लोक लई आहेत, अजून फीसाठी रविवारी कामाला जाणार आहे पोरग, प्रयोग वही घ्यायची, 10वीची प्रयोग होईन, गणिताची वही घ्यायची, बिचाऱ्याला 200 रुपये लागत होते, ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं, तेव्हा त्यानं वही घेतली, अशी मुलं आहेत आहेत. दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील, आणि वया पैस्तकाचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत, इव्हन ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल, मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवल, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे, कष्ट करणारी माणसं आहेत, आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय, हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं, बापाचं पेंट आहे का, घर आहे बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय, कुठं चालतं का ते. आणि पोरण एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका, विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे, अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच,
नाहीये. अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही, त्याला क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. शारीरिक वापरा भरला क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1-2 लाख द्यायला काय हरकत आहे. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1-2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे, ही तुम पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरानो, तुम्ही जर पैसे कमवले ना तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुठं पुढे वाकावं नाही लागणार. वाकण्याची गरज नाही ना, 5 वाजता केली शाळा सुट्टी ना तुमची शाळा सकाळी कितीतरी पोरं बारालाच मोकळे होतात दुपारी, दिवसभर बोंबड्या धाणी. त्यांना किराणा दुकानात काम करा ना, किराणा दुकानात काम करा ना, कापड दुकानात काम करा ना, कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला. तुम्ही साधे साधे अभ्यास करा. एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बर्णी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या आहे पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6 दुकानला येते, 8 मोकळं, 500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 घरी फुटाण्याची गाडी पाहिले तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर धूर निघतोय, मग कवा जळात आहे धूर साध. तो कागदाची पुंगळी आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनी. बरं ते भरताना असं भरते आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय, 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला? त्याच्यात आपण लय पेला असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेले. अरे बंगले बांधले त्यांनी पाहता काय माग, आपलं फक्त बडे घर कळवासा. आपण फक्त घरेले मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुरानं, आईनं हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही. मग पोरानं लगेच पंप चोर, चोर लई भंगार आले आता, पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली गोवा चोरला, काय चोर आहे. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली. आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली? कष्ट नको, फुकट पाहिजे. पोरण आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्ट चिंतन आहे, तुम्ही जर कष्टच केले ना तुम्हाला कुणा पुढेच हात पसरायची पाहिजे नाही ना. आता हे आम्ही मी 3 करतो पोरण रोज, हलक्या हाती 3. मी काही सिजनेबल बॉ नाही मला, नाही आपल्याला हा पितरपाटा असू नये, सीझन आहेच आपला. हा चालू चालू 3 काढतो, जवळ सापडलं तर 4 धरतो. गणपती 40 काढले 10 दिवसात. आता पुन्हा नवरात्र 40 रोज 4. पण तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही? पण तुम्हाला काय झालं? कष्ट करा ना, गाडी गाडी का ना, कुल्फी का ना, म्हशी बाधरा ना 150 रुपये म्हशी, कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130 आहे, भाजून 140 आहे, बॉईल करून 180 आहे, शिजून 230 आहे. तुम्ही बधीर होईल माणसे हो. तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का? खरं आहे खरं आहे, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, ठोकले आमच्या, चोरल्या दुसऱ्याच्या चपला, निघाले घरी. विनोद नाही आता हसाल, पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही. जरा सावध व्हा. एका तरुण कार्यकर्त्याचा एवढा मोठा अभिष्टचिंतन सोहळा आमच्या महेश महाराजांच्या योगाने, सगळे तुमच्या दर्शनाचा योग. एक वाक्य आजच्या कीर्तनातलं ध्यानात ठेवा,
त्या सगळ्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे एवढीच प्रार्थना करा. कीर्तन कमी आहे का? लय देव चुळीत बसू नका. 9000 बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला नक्या खुर खुर. आणि ही लोक देवाला खुर का वाहतात? ते शिजत नाहीत. ते जर शिजले तर देव वासावच मिळाला. कशाला करता? लई देवाची पूजा करू नका, फक्त आपल्या माणसांना मोठं म्हणायला शिका, याच्यात भक्ती आहे. आणि कष्ट करा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लागू दे. गणेश गुडकेंच्या अभिष्टेचे, गणेश कवडेंच्या अभिष्टेचे त्यांना गायकवाद गुणी द्या. सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा ते पोलीस खतरनाकार झाले. आता ते दंगल होऊन गेले धरत्या पचगाडेत. तुम्हाला बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर. त्याला माहीतच नाही काय झालंय. बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो. ह्या गाडीत बस आता. एक तर संडास वरून आलं, डबड्या सगळं नेलं बस गाडीत. आणि याला कारण ऐका. ए आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली. लय महत्वाची, महिला सुरक्षित झाल्या. पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका, आता कायदा कडक झालाय पोरणो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेरे. ते जर क्लिप मध्ये सापडलं ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची. तीन महिने जामीन नाहीये, 90 दिवस. वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, आख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला. मी गावाला चाललो भो. नको 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 नको, त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल काय म्हणते तुम. हातानं कुठं करू नका तुम्ही, त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा. एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना मला तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, इकुतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं दंगलीची तारीख काय? 5-7 वर्ष नाही चालत ती. 30, 35 जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख. हो अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलात कुठं गुतेले का? नाही, थोडा सुपारी गुतलंय का? अर फोड नका सुपारी. का त्या पोरीला पोरत नाही ना का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोरीच्या पोर आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2 दिवसात कमी होईल. 70,000 पल्सर आहे पोराला, 10,000 मोबाईल आहे, 3,000 बूट आहे त्याच्या पायात. आणि ते बोंबलं दिलं ते बुटानं हाणलं पाहिजे. ते आपल्या घरात एंट्री नाही. पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे है मी करेल प्रयत्न परत.
मी तुला पैदा केलं तू मला शिकतो का नालायक का? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ त्या पोरानं, पोरगं 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू? तो शेण खावा पण औषध शेत, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्यात. एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोक पाहिलं तरी म्हणतो औषध काय. प्रत्येक बापानं सांगा विनोद आहे का, गुन्हेगारी कमी करायची असेल, गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. ए मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त, थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पूर्गी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही, मग पूर्गी भयारातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलं पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आपल्याकडे काय 2 अंगठ्या तरी पंक्ती वाट फिरते. भात वाढ मटकी वाढ, भात वाढ मटकी वाढ, बंगार बापाची पायदास नाही. मागोना खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, मग ही कोण शिवीन? ए काय उभे गेले? 2 दारुडे रस्त्यानं दुलत चालले, पिवर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही, म्हणला का मी जर राजीनामाच देईल नाही काय करते. काय आपल्याकडं? अहो ही माणसं, ए ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली? फक्त कष्ट आणि नीती. पोरण व्यवसाय करा, शिकू नका. काय करा शिकून, करणार काय तुम्ही? 25% कंपन्यांचं काम झालंय, शाळेत पोरं राहिले नाही, मास्तर यशरा झाले. पहिली ते चौथी 2 गुरुजी 6 पोरं मरता का तुम्ही? गारगारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130 आहे, भाजून 140 आहे, बॉईल करून 180 आहे, शिजून 230 आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो, निर्वेश निरान कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं गवर, बायका मिळानं, रेंज गेली काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हागडी तसाच, काय करतात? बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, पण नाही पसंत केलं. त्याला एक माझ्यासारखं भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवर देव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता यांचं. काय करता बायका? हा महिला म्हटलं ए महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं. पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझे एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात.
मी तुमच्या मुलासारखा, मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा, मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लय भेटा, मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषणं करू नका, आईवर चित्रपट काढू नका, आई हसत ठेवा. हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता, काय करता, आईवर कादंबऱ्या लिहून काय करता, आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करता कशाला. आईवर आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बाबावर बोलत आहेत. आई बाबावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. बोलून काय करत, बोलून काय करत, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत, काहींची कुत्रे गाडी देणं त्या कुत्र्या बरोबर, इतके नालायक अवलाद आहेत काही काही, काहींच्या 10 लाखाच्या गाड्या आहेत कुत्र मधल्या सीटवरही, ते कुत्र मधी का बसवतात ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढं राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका, आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटत होता. आता युग चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं, कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा झाला का, पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला त्याला, पार्वती दादान का उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी, शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन काय करत होता, कपोंड गे फडोंड गे.